श्री शिवाय नमस्तुभ्यम। नमस्कार, मी अर्चना, अर्चना तिलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गव्हाच्या चिकापासून पापड कसे बनवायचे। त्यासाठी मी 2 ग्लास गहू घेतले आहे। गहू मी 2 पाण्याने धुवून घेतले। आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून झाकून ठेवून दिले। आज दुसरा दिवस आहे, मी गहू भिजायला घातले होते, पाणी बदलवलं आणि पुन्हा पाणी घालून मी आता झाकून ठेवून देते। आजच्याने 3 दिवस झाले आहे, गहू छान भिजले आहे। याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ। आता या भिजलेल्या गव्हाला मिक्सरमधून आपण थोडं जाडसरच काढून घेऊ, म्हणजे चिकामध्ये जास्त ताम पडणार नाही आणि आपले पापड पांढरे शुभ्र होईल। भिजलेले गहू मिक्सरला लावून झाले आहे। आता आपण यामधला चीक काढून घेऊ। बारीक केलेल्या गव्हाला छान चोळून चोळून यामधला कोंडा काढून घेऊ। आणि हा चीक चाळणीने चाळून घेऊ। चाळणीमध्ये शिल्लक राहिलेला कोंडा पुन्हा हाताने प्रेस करून त्याचा चीक काढून घेऊ। ह्या कोंड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा हाताने छान रगडून यामधला चीक काढून घेऊ। ही प्रोसेस पुन्हा एकदा करायची आहे। गव्हामधला चीक काढून झाला आहे। आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये कपडा बांधून पूर्ण चीक गाळून घेऊ, म्हणजे यामध्ये राहिलेला बारीक कोंडा निघून जाईल। पिकाला आपण असंच रात्रभर झाकून ठेवून देऊ। दुसऱ्या दिवशी आपण पापड बनवणार आहोत, त्यासाठी आपण पहिले चिकामधलं वेस्टेज पाणी काढून घेऊ।
आणि तडावर बसलेला चीक आपण चम्मचनी फिरवून एकसारखा करून घेऊ. एका भांड्यामध्ये आपण त्याचं प्रमाण मोजून घेऊ, म्हणजे आपल्याला त्या मापानेच पाणी गरम करायला ठेवता येईल. गव्हाचा चीक पाऊन गंज झाला आहे, त्याच भांड्याने मी 3 भांडे पाणी घातलं आहे आणि 1 भांडं पाणी दुसरीकडे गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे समजा लागलं आपल्याला तर आपल्याला ते गरम पाणी टाकता येईल. पाण्याला उकडी आली आहे, मी 2 चमच त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. चिकाला मी एकदा पुन्हा चमचने फिरून घेतला आहे आणि त्याची उकळत्या पाण्यामध्ये बारीक धार सोडत आहे आणि एका हाताने एकसारखं मी चम्मचने फिरवत आहे, कारण आपण एकसारखं फिरवलं नाही तर त्याच्या गुटड्या होऊ शकते आणि आपल्याला घट्ट होत आहे असं वाटलं तर मध्येच चीक टाकणं थांबवून द्यायचं आणि गरम पाणी सोडायचं त्यामध्ये आणि पुन्हा चीक टाकणं चालू करायचं आणि त्याची बिलकुल बारीक धार सोडायची. पूर्ण चीक घालून झाला आहे, त्याला एकसारखं ढवळत राहायचं आता, नाहीतर बुडाला लागून कलर बदलू शकते आणि आपले पापड पांढरे शुभ्र होणार नाही. चांगले 3-4 उकड्या येऊ द्यायच्या. ज्या गंजाने मी चीक घेतला होता त्याच गंजाने मला 4 गंज पाणी लागलं आहे. आपला चीक शिजून तयार आहे, आता आपण पापड टाकायला घेऊया. त्यासाठी मी कॉटनचा ओला कपडा घेतला आहे आणि त्यावरती आपण पापड घालून घेऊ. आपले पापड पूर्ण घालून झाले आहे, याला छान कडकडीत उन्हामध्ये सुकू देऊ. पापड छान सुकले आहे, आता मी कापडाला पलटवून घेते आणि यावरती पाणी शिंपडून पापड काढून घेऊ आपण.
सगळे पापड काढून झाले, आता याला उन्हात वाढत घालू. पापड छान कडकडीत वाढले आहे. आता हे पापड आपण तळायला घेऊ. तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये आपण पापड घालून तळून घेऊ. तळलेलं पापड दुप्पट फुलून छान पांढरं शुभ्र झालं आहे. छान कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र पापड तळून तयार आहेत. माझ्या मुलांना तर रसासोबत हे पापड खूपच आवडतात. तुम्हाला आवडतात काय? आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.